बघा, मी तुम्हाला बोलायच्या पहिले तुम्हाला सांगतो की तांबेच्या इश्यू मध्ये आमचे प्रवक्ते त्या ठिकाणी बोलतात. तांबेचा इश्यू माझ्याजवळ, दुसरा काही इश्यू असेल ते तुम्ही बोला. हा बरोबर. कसब्यातल्या उमेदवारीवरती शिक्कामोर्तब झाल्याचं कळतंय, नाव चर्चेत आहे किंवा काय शक्यता आहे? हे बघा, जवळपास 7 उमेदवारांनी, म्हणजे प्रमुख उमेदवार जे होते त्यांची नावं आम्ही हायकमांडला पाठवलेली आहे आणि उद्यापर्यंत ते नाव हायकमांडच्या याच्याने मंजूर होईल. जे होईल ते उद्या आपल्याला नाव जाहीर केलं. महाविकास आघाडी म्हणून नाव असेल का काँग्रेस म्हणून नाव? महाविकास आघाडी. महाविकास आघाडी. कारण पुण्यामध्ये सकाळपासून बॅनर लागतात, काही ठिकाणी फटाकेही वाजलेले आहेत. रवींद्र धंगेकर यांना उमेदवारी जाहीर झाली आहे, काय त्यातलं? एक बघा, अजून कुठली काँग्रेस पक्षाकडून अजूनही कुठली तिकीट डिक्लेअर झालेली नाही. आम्ही जमली उद्या रात्रीपर्यंत तिकीटचं आम्ही डिक्लेरेशन करू. आमचं जे जेवढ्या लोकांचे इंटरव्ह्यू आमचे इथले जे प्रभारी आहेत आत्ता आमच्या निवडणुकीचे, संग्राम दादा थोट्टे यांनी सगळ्या उमेदवारांची इंटरव्ह्यू घेतली आणि त्या पद्धतीचं एक सर्व्हे पण पक्षाच्या वतीनं करण्यात आलेला आहे आणि ती सगळ्या रिपोर्ट आम्ही हायकमांडला पाठवलेले आहे. ती रिपोर्ट त्या आधारावर हायकमांड निर्णय घेईल आणि उद्या रात्रीपर्यंत तिकीट. कसब्यामध्ये ब्राह्मण संघा, ब्राह्मण समाजाची मतं जी आहेत ती प्रामुख्याने जास्त आहेत. एक नाराजीचा सूरही असा उमटतोय की कसब्यामध्ये ब्राह्मण उमेदवार दिलेला नाही. खुद्द मुक्ता टिळक यांचे पती शैलेश टिळक यांनीही नाराजी व्यक्त केलेली आहे. एकूणच या सगळ्याकडे कसं पाहता आणि टिळकांच्या घरात ही उमेदवारी गेलेली नाही? मला बीजेपीचं जे काही आपण नियत बघतोय, त्याला नियत हा शब्द योग्य ठरेल, एक शूड पद्धतीनं वागण्याचं की एका त्याची गरज संपली की त्याला फेकून द्या अशा पद्धतीचं वागण्याचं. कारण की मला आठवतं विधिमंडळामध्ये मुक्ताताईंची जेव्हा तब्येत खराब होती आणि ह्या विरोधी पक्षाला जेव्हा जेव्हा आमदारांची गरज, मग अविश्वास ठराव असेल या विविध याच्यावर जेव्हा लागतं, तर ती बिचारी आजारी खाटेवर, तिला याच्यावर आणायचं आणि ती त्या याच्यामध्ये भाजपच्या बाजूने मतदान करायला यायची, त्याच्याबरोबर त्यांचे पती ते पण यायचे. आणि एवढ्या निष्ठावंताला वेळेवर डावलणं आणि ज्या पद्धतीने हे केलेलं आहे तर ते खऱ्या अर्थानं बरोबर नाही. तो त्यांच्या पक्षाचा प्रश्न आहे, त्याच्याबद्दल आम्ही पण एक बीजेपीची जी प्रवृत्ती आहे की गरज संपली की त्याला फेकून द्या, ही जी प्रवृत्ती आहे ही त्याच्यातून स्पष्ट होते. प्रवक्ते सगळी माहिती देतील आणि मग त्याच्यावर त्यांनी बोलावं. खर तर काल परवा त्यांची आलेली प्रतिक्रिया जी होती की ती, मला तर काँग्रेसकडनं मी विजयी झालो तर बरं वाटलं. असं वाटतं की अजित पवार म्हणतात की आम्ही मतं मारली, विखे म्हणतं बीजेपीने मतं मारली. म्हणजे आता काय, आखरी मी तुम्हाला सांगितलं ना, हाय व्होल्टेज ड्रामा होता हा, आता तो ड्रामा समोर येतोय. त्यामुळे मला आता याच्यावर, या सगळ्या ड्रामावर मला बोलायचं नाही. काँग्रेसच्या समोर महागाईचा प्रश्न आहे, अदानी इथं LIC लुटते आहे, बँका लुटत आहे, लोकांच्या घामाचा पैसा लुटत आहे, बेरोजगारी आमच्यासाठी महत्त्वाचा प्रश्न आहे, शेतकऱ्यांच्या आत्महत्या मोठ्या प्रमाणात, शेतकऱ्यांच्या शेतीपंपाला साधी विद्युत मिळत नाही, कर्जमाफीची 50,000 रुपये अजूनपर्यंत शेतकऱ्याला मिळाले नाही, शेतकऱ्यांच्या जे माल शेतीमाल विकत सरकार घेत नाही, कापूस शेतकऱ्यांचा पिकला आणि यांनी आयात कापूस केला, शेतकऱ्यांच्या कापसाचे भाव पाडलेत, तसे धानाचे पाडले, सोयाबीनचे पाडलेत शेतकऱ्यां, त्या सगळ्यांच्या बद्दल काँग्रेस, त्यांच्यासाठी लढाई आहे आमची. आम्हाला ह्या हाय व्होल्टेज ड्रामामध्ये आम्हाला फसायचं नाही आणि आम्हाला त्याच्यामध्ये जायचं नाही, आमचा तो प्रश्न पण नाही. काँग्रेस जनतेची लढाई लढेल आणि जनतेचीच लढाई लढून काँग्रेस पुढे जाईल. त्यांना न्याय देणं काँग्रेसची भूमिका आहे. आमचे नेते राहुल गांधीजींनी तीच भूमिका घेऊन कन्याकुमारी ते काश्मीर पदयात्रा केली, लोकांचं दुःख समजून घेतलं. आज आमच्या हास्या जोडो या कार्यक्रमाच्या माध्यमातून जनतेचं दुःख, त्याचं निराकरण कसं करायचं, त्याबद्दल राहुल गांधीजींची काही भूमिका मांडली ती आम्ही प्रत्येकांच्या घरापर्यंत पोहोचवण्याचं काम करतोय. आमच्या समोर खूप काम आहे, आम्हाला हाय व्होल्टेज ड्रामेमध्ये फसायचं नाही आणि आम्हाला त्याच्यात जायचं नाही. काल अजित पवार अगदी ठामपणे असं म्हणाले की सत्यजित जो आहे तो काँग्रेस सोडून जाणार नाही, काँग्रेसचा सहयोगी आमदार असेल, त्यांच्या रक्तामध्ये 3 पिढ्या झाल्या. सांगितलं ना, हायकमांड निर्णय घेईल त्याच्यावर कशाला तुम्ही. आता मी राष्ट्रवादीबद्दल आता काही बोलत नाही, मला ते बोलायचं पण नाही. तुमच्या मनात सातत्याने राष्ट्रवादीबद्दल नाराजी दिसते, मला कोणी कारण तुम्ही काल अजित पवारांनाही टीका केली. मला अजित पवारांनी आमच्यावर टीका केली, आमच्या आमचे नेते पृथ्वीराज चव्हाण साहेबांवर टीका केली
जे ज्या पद्धतीनं महाविकास आघाडीमध्ये ते आहेत आणि त्याच्यात असताना सुद्धा ते ज्या पद्धतीनं सांगितलं की ह्या उमेदवाराला आम्हीच मतं मारली, आखरी काय समजलं पाहिजे म्हणून त्याच्याबद्दलची प्रतिक्रिया आम्ही व्यक्त केली. त्यांनी भूमिका काय मांडावी तो त्यांचा प्रश्न आहे. राहिला त्यांच्या घरातलं भांडण होतं, त्या घरातल्या भांडणाला यांनी वारंवार त्याला चव्हाट्यावर आणण्याचं काम अजित पवारच करतात. मी बाळासाहेब थोरातांना सांगितलं, मी नाना पटेलला सांगितलं, उद्धव ठाकरे साहेबांची सरकार पडत होती ते मला माहीत होतं, मी सांगितलं, अहो तुम्हाला माहीत होतं तुमच्याकडेच गुरं खातं होतं. आखरी ज्या गोष्टी आज झाल्या त्या गोष्टीबद्दल वारंवार चर्चा करणं, काय जनतेचे प्रश्न संपलेत का त्यांच्यासाठी? काय शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात खाट्टेवर तिला याच्यावर आणायचं आणि ती त्या याच्यामध्ये भाजपच्या बाजूने मतदान करायला यायची, त्याच्याबरोबर त्यांचे पती ते पण यायचे. आणि एवढ्या निष्ठावंताला वेळेवर डावलणं आणि ज्या पद्धतीने हे केलेलं आहे तर ते खऱ्या अर्थानं बरोबर नाही. तो त्यांच्या पक्षाचा प्रश्न आहे, त्याच्याबद्दल आम्ही पण एक बीजेपीची जी प्रवृत्ती आहे की गरज संपली की त्याला फेकून द्या, ही जी प्रवृत्ती आहे ही त्याच्यातून स्पष्ट होत. आमच्या प्रवक्ते सगळे त्यांच्या सगळ्या प्रश्नाचं उत्तर देणार. आखरी कोणाबद्दल काय बोलावं हे पण काही नियम असतात ना, त्याच्यामुळे आता ते आमचा प्रवक्ता त्यांना उत्तर देईल. मी तुम्हाला सांगतो, मी सगळंच ऐकतो सगळ्यांचं. मी कारण की मी राज्यात काँग्रेसचा प्रमुख आहो, विरोधकांचं ऐकावं लागतं, स्वतःच्याही लोकांचं ऐकावं लागतं, सगळ्यांचंच ऐकावं लागतं. तर त्याच्यामुळे आम्ही सगळ्यांचंच ऐकतो आणि त्याचं योग्य उत्तर द्यावं लागतं आणि योग्य वेळेस योग्य गोष्टी कराव्या लागतात. त्याच्यामुळे कोणी काही ओरडलं काही बोललं तर त्याच्याबद्दल काही प्रतिक्रिया दिलीच पाहिजे. असं काही माध्यमांना काही गोदी मीडियाला काही कोणी सांगून ठेवलेलं असेल तर मला माहिती नाही, पण आमचे प्रवक्ते त्याच्यावर आता प्रेस चालू असेल मुंबईला. विखे पाटील असेल मी एक बघा ना, मला विखेमच्याबद्दल मी काही दिवसानंतर बोलणार आहे, एकदम पद्धतशीर बोलणार आहे. आता आमच्या मित्राच्या मागं लागलेत. माझा मित्र कोण आहे मला सगळ्यांना माहिती आहे. कोण आहे? देवेंद्र फडणवीस. सध्या आता त्यांची जागा हे घ्यायला पाहतात, त्याच्यामुळे मी आता विखेबद्दल बोलत नाही, मी नंतर बोलेल. मला मी सांगतो ना, आमचा प्रवक्ता त्याच्यावर सगळं उत्तर देत आहे ना तुम्हाला, म्हणून मी तुम्हाला सांगतो की या लेवलवर बोलायचं असेल त्याच लेवलवर आम्ही बोलू. काय म्हणाले सर की आमची मतं होती आणि आमच्याच मतावर तांबे निवडून आले, ते आता ते अपक्ष जरी राहणार असतील तरी मतं मात्र आमचीच होती, काँग्रेसची नव्हती. काय बोलतो म्हणून मी काहीच बोलायला नको ना. मला जे काही याला कोणता ड्रामा म्हणू आपण, हाय व्होल्टेज ड्रामा, सर्वपक्षीय हाय व्होल्टेज ड्रामा जो झालेला आहे नाशिकमध्ये तुम्हाला माहिती आहे, त्याबद्दल मी खूप सारं आता इथं बोलावं असं नाही. आज सगळे जे काही आरोप त्यांनी लावले त्याचे सगळे पुराव्याशीनुसार आमचे प्रवक्ते सगळी माहिती देतील आणि मग त्याच्यावर त्यांनी बोलावं. खरं तर काल परवा त्यांची आलेली प्रतिक्रिया जी होती की ती, मला तर काँग्रेसकडनं मी विजयी झालो तर बरं वाटतं. असं वाटतं की अजित पवार म्हणतात की आम्ही मतं मारली, विखे म्हणतं बीजेपीने मतं मारली, म्हणजे आता काय? आखरी मी तुम्हाला सांगितलं ना, हाय व्होल्टेज ड्रामा होता हा, आता तो ड्रामा समोर येतो आहे. त्यामुळे मला आता याच्यावर या सगळ्या डे ज्या पद्धतीनं सांगितलं की ह्या उमेदवाराला आम्हीच मतं मारली, आखरी काय समजलं पाहिजे? म्हणून त्याच्याबद्दलची प्रतिक्रिया आम्ही व्यक्त केली. त्यांनी भूमिका काय मांडावी तो त्यांचा प्रश्न आहे. राहिला त्यांच्या घरातलं भांडण होतं, त्या घरातल्या भांडणाला यांनी वारंवार त्याला चव्हाट्यावर आणण्याचं काम अजित पवारच करतात. मी बाळासाहेब थोरातांना सांगितलं, मी नाना पटेलला सांगितलं, उद्धव ठाकरे साहेबांची सरकार पडत होती ते मला माहीत होतं, मी सांगितलं, अहो तुम्हाला माहीत होतं तुमच्याकडेच गुरं खातं होतं. आखरी ज्या गोष्टी आज झाल्या त्या गोष्टीबद्दल वारंवार चर्चा करणं, काय जनतेचे प्रश्न संपलेत का त्यांच्यासाठी? काय शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात आत्महत्या त्या संपल्यात का? भाजप ज्या पद्धतीनं जी अन्याय व्यवस्था निर्माण करते या देशात, या देशाच्या संविधानिक व्यवस्थेला संपायला निघालेली आहे, हे प्रश्न काँग्रेससाठी महत्वाचे आहेत. या हाय व्होल्टेज ड्रामामध्ये आम्हाला फसायचं नाही आणि आम्हाला आमची भूमिका स्पष्ट आहे. मग या सगळ्यामध्ये महाविकास आघाडीचं भवितव्य काय? मग या सगळ्या ह्याच्यामध्ये महाविकास आघाडीचं या सगळ्या ह्याच्यामध्ये भवितव्य काय? तुम्ही एकत्र राहणार का? इतके वाद आहेत तुमच्यामध्ये. आमच्यात कोणाच वाद नाही. आता एकनाथ शिंदे आणि फडणवीसामध्ये फार आलबेला आहे का? विखे आणि फडणवीसामध्ये सगळं आलबेला आहे का? ते तिकडे का नाही बघत तुम्ही लोक?
आमच्याचकडे तुमचं लक्ष फार जास्त असतं, तुमच्याकडनं एवढ्या मोठ्या अदानीनी या देशाला खोटे कागदपत्र देऊन LIC लुटली, ज्याच्यात तुमच्या आमच्या सगळ्या सामान्य लोकांचे पैसे आहेत, बँकांचे पैसे लुटले, त्याच्याबद्दल सरकार बोलायला पण तयार नाही, संसद बंद पडली, हे काय प्रश्न संपले का? मला ऐका, तुम्ही ते प्रश्न डायव्हर्ट कशाला करता? तुमच्या मालकाने दिलेले प्रश्न विचारू नका, तुमचे प्रश्न मी ऐकून घ्या, मी तुमचं ऐका ना, मी ऐका ना, मी मीडियाला माझं एवढंच म्हणणं आहे की जनतेचे प्रश्न महत्वाचे आहे, आम्ही ते सांगत आहे, आम्ही जनता, मी तुमचे मालक काय आता तुम्हाला मालकांची ऐका ना, मग मला मला माझा तुम्हाला ठीक आहे, तुम्ही मालकाची बाजू घेता म्हणून तुम्हालाच माझा प्रश्न नाही, माझा प्रश्न आहे एक बघा, माझा प्रश्न मी तुम्हीच प्रश्न करायचे, आम्ही नाही करायचे, पत्रकार असं काय तुम्ही काही प्रश्न दिले आम्ही उत्तर द्यायचं, आमचं ऐका, मालक अदानीचा प्रश्न, अदानीचा प्रश्न, अदानीचा प्रश्न ज्या पद्धतीनं खोटे कागदपत्र जोडून LIC असेल, बँका असतील, या सगळ्यांना आणि पैसा कोणाचा? या देशाच्या सर्वसामान्य लोकांचा. काय हा प्रश्न छोटा आहे? शेतकऱ्यांच्या रोज आत्महत्या होतात आहेत, कशासाठी होतात आहेत, हे प्रश्न लहान आहेत. बेरोजगारांची परिस्थिती, जी काही अवस्था निर्माण झालेली आहे, हे प्रश्न लहान आहेत. लोकांना दोन टाईम खायला मिळत नाही, गरीब लोकांची अवस्था गंभीर आहे महागाईमुळे, हे प्रश्न लहान आहेत. हे हाय व्होल्टेज ड्रामे निर्माण करून सातत्यानं जनतेचे प्रश्न लहान आहेत. हे हाय व्होल्टेज ड्रामे निर्माण करून सातत्यानं जनतेचे प्रश्न डायव्हर्ट करण्याचा कार्यक्रम जो BJP करतो आहे, आम्हाला तुमच्या मालकांबद्दल नाही, हा जो भाजप स्तंभ जो झालेला चौथा स्तंभ, त्याच्याबद्दलचा आमचा आक्षेप आहे. जनतेचे प्रश्न हे महत्वाचे आहेत. आमचे नेते राहुल गांधीजींनी कन्याकुमारी ते काश्मीर जी पदयात्रा केली 3,500 किलोमीटरच्या वर, मग ऊन असेल, पाऊस असेल, बर्फ असेल, याच्यातून ती यात्रा गेली, त्याच्यामध्ये जे काही जनतेचे दुःख त्यांनी जाणून घेतले, त्याचे एक पैशाचं राजकारण केलं नाही. त्यावेळेस अनेक हाय व्होल्टेज ड्रामे करण्याचा प्रयत्न त्यावेळेसही BJP स्तंभांनी केलेला होता, पण आमच्या नेते राहुल गांधींनी एक शब्द पण या हाय व्होल्टेज ड्राम्यावर बोलले नाही. त्यांनी सातत्यानं जनतेचे प्रश्न घेऊन पुढे गेले. काँग्रेसची भूमिका स्पष्ट आहे आणि म्हणून आम्हाला हाय व्होल्टेज ड्राम्यामध्ये पडायचं नाही. कोणाचं व्यक्तिगत जीवनात काय लफडे आहेत, काय आहे, त्यांचं त्यांनी बघावं. त्याच्यामुळे मी त्याच्यावरची कुठली प्रतिक्रिया आमचे प्रवक्ते देतात हेच तुम्हाला सांगतोय. काँग्रेसची भूमिका स्पष्ट आहे, मात्र या सगळ्या प्रकरणात तुम्ही प्रदेशाध्यक्ष असताना तुम्ही थेट स्पष्ट भूमिका करणं तांबेन बाबतीत अपेक्षित आहे, मात्र तुम्ही हे सगळं बोलणं टाळताय. अरे मी काय टाळताय? तांबेंच्या आरोपात तथ्य हे समजायचं. मी आमचे प्रवक्ते, प्रवक्तेचा अर्थ काय असतो? पक्षाच्या वतीनं सगळी भूमिका प्रवक्ते मांडतात ना. आता प्रदेशाध्यक्षांनीच मांडलं पाहिजे, सगळ्या गोष्टी राहुल गांधींनीच मांडल्या पाहिजेत, की खरगे साहेबांनीच मांडल्या पाहिजे, हे अपेक्षा करणार. मी प्रवक्ते इतका बोललो ना, तर तुम्हाला त्याच्यात समाधान नाही झालं प्रवक्त्याच्या ऐकत, तुम्हाला प्रवक्त्याच्या समाधान नाही झालं तर मग मी तुम्हाला हाय व्होल्टेज ड्रामा कसा होता मग त्याच्यावर सांगेल. ड्रामातले कोणकोण कलावंत, सगळे कलावंत मग सांगतात. मी इकडे बघा, मी परवा पण सांगितलं की हे जास्त पक्षाच्या अंगावर आणू नका. परिवारातला वाद आहे, हा जास्त अंगावर आणला तर माझ्याजवळ खूप मसाला आहे असं मी सांगितलं. म्हणून मी अहो ऐका ना, मी माझ्याजवळ खूप मसाला आहे, मला त्या लेवलवर जाऊ देऊ नका असं मी परवा पण इशारा दिलेला आहे. ते तुम्ही पाहिलं ना, तुम्ही काय अजून सांगितलं ते तुमचं झालं जातं रेकॉर्ड. मला ऐका, अरे ऐक ना, मी तेच सांगत आहे तुम्हाला, मला नाही जायचं तेवढ्या ह्याच्यात. भारत जोडो यात्रेच्या निमित्तानं जो संदेश आम्हाला द्यायचा, आम्हाला सगळ्यांना जोडून घ्यायचा आहे. पण जे कोणी इकडे तिकडे दोन्हीकडे हात ठेवून चालतात, दोन नावेवर चालतात, त्या लोकांचा आमचा जो सगळा मसाला आहे, मला आज त्याच्यावर जी प्रतिक्रिया द्यायची नाही. म्हणून प्रवक्त्याला त्यांनी जे काही प्रश्न उपस्थित केले, प्रवक्त्याला आम्ही सांगितलं की ते काय कागदपत्र असतील ते सगळे मीडियाला दाखवा आणि वस्तुस्थिती ते लोकांना अजून गेली पाहिजे, हे आम्ही सांगितलं. ते छोटे इश्यू होते त्यांचे, प्रवक्त्यापेक्षा मोठा आहे, त्यांनी थेट तुमच्यावर आरोप केले. यार मी तुम्हाला सांगितलं, ज्या लेवलचं असेल त्याच लेवलवर जाऊ द्या ना. हिंदी हिंदी.